मुळीकडे एका साध्या परीक्षेचं नियोजनही राज्य सरकारला करता येत नाहीये का असा सवाल उपस्थित झालाय. आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये केवळ भोंगळ कारभारच पाहायला मिळतोय. सरकारी गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. परीक्षांदरम्यान नेमकं काय घडलंय पाहूया. आधी ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलली, नंतर परीक्षा केंद्र, हॉल तिकिटाचा गोंधळ आणि आता थेट पेपरच फुटला. राज्याच्या आरोग्य विभागानं आयोजित केलेल्या परीक्षांमध्ये फक्त गोंधळ गोंधळ आणि गोंधळच दिसतोय. आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील विविध पदांसाठी आज परीक्षा आयोजित करण्यात आली होती, मात्र मुंबईत नर्सिंग आणि पॅरामेडिकलचा पेपर व्हॉट्सअपवर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सील फुटलेला पेपर पाहून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरच फिया केला. पेपर लीक झालाय तर तुम्ही पेपर लीक होऊन दोन तास झालं, दोन तास झाल्यानंतर तुम्ही परत पेपर कसं काय घेतलं? कुठल्या अधिकाराने कुठल्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आम्हाला सांगा. हा गोंधळ झाला मुंबईतला. आता पुण्यात नेमका काय गोंधळ झाला पाहूया. पुण्यातील आझम कॅम्पस इथल्या परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वेळ देण्यात आली होती, मात्र तिथे पर्यवेक्षक आणि प्रश्नपत्रिकाच वेळेत पोहोचल्या नव्हत्या. आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे काही विद्यार्थ्यांना अश्रूही अनावर झाले. मी रात्री इथं झोपलेलो, पैसे नाही त्यांचे. तिकडे नाशकातल्या परीक्षा केंद्रावर ही सावळा गोंधळ सुरू होता. गिरणाऱ्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी संख्येच्या कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यानं या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. नाव पण अर्धा वाटे त्या पोराचं, नाव पण अर्धा वाटे. हे क्या नाम आहे? आणि हे फुटलेली पेटी फुटलेली. बरं, या सगळ्या गोंधळावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे नेमकं काय म्हणाले पाहूया. जो क्वेश्चन पेपरच्या बॉक्सचा असतो तो डिजिटल बॉक्सचा कोड जो आहे, ज्या मिनिटात एक्झामच्या 5-10 मिनिटं अगोदर उघडायचा, कदाचित त्यावेळी उघडणार प्रॉब्लेम झाला ते 10 मिनिटाचा त्या ठिकाणी उशीर झाला. परीक्षांमध्ये उडालेल्या गोंधळावरून भाजप नेत्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा चांगलाच समाचार घेतला. भविष्यात आरोग्य मंत्री राजेश टोपेंची जागा आथर रोड तुरुंगातच असेल असा थेट इशाराच गोपीचंद पडळकरांनी दिला. एक्झामचं हॉल तिकीट मिळत नाही, मी तुम्हाला सांगतोय भविष्यामध्ये हा राजेश टोपे नावाचा आरोग्य मंत्री आहे ना, किंवा मला वाटतंय आथर रोडच्या जेलमध्ये कायमला जाईल असं त्याचं वागणं एकंदरीत दिसतंय. सदर काही झालं असेल तर भयंकर नियोजनाचा अभाव आहे आणि विद्यार्थ्यांना प्रचंड निराशाजनक आहे, त्याची मी निंदा करतो. खरं तर ज्या कंपनीकडे परीक्षा आयोजित करण्याचं कंत्राट दिलंय तीच न्यासा कंपनी पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये ब्लॅकलिस्ट झाली होती, तरीही त्याच कंपनीकडे कंत्राट का दिलं असा प्रश्न उपस्थित होतोय. दोनदा तीनदा परीक्षा झाल्या, सगळ्या परीक्षांमध्ये सगळा गोंधळ झाला आणि आता पुन्हा मागच्या ब्लॅकलिस्टेड कंपनीला तुम्हाला काम देण्याचं काय प्रयोजन? जी कंपनी फेल ठरली, जी त्या ठिकाणी ती योग्य ठरत नव्हती, मग त्याच कंपनीला देण्याचा हट्ट असता? आणि जर या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर त्याच्यामुळे काळबेरा निश्चित असणार, दोषी त्या ठिकाणी संबंधित यंत्रणा होईल, सरकार होईल आणि मग मंत्री जर दोषी झाले तर त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते. दिवस रात्र अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवण्याचा ध्यास विद्यार्थ्यांनी घेतलेला असतो, मात्र विद्यार्थ्यांच्या नशिबी सरकारी गोंधळच येणार असेल तर विद्यार्थ्यांनी पाहायचं कुणाकडे? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.